न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. शंख, तुतारी, डमरू, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात शहरामध्ये विविध ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. राम रक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालीसा पठण, त्याचप्रमाणे महाप्रसादाच्या वाटपाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार येथील श्रद्धा गार्डन या सोसायटीमध्ये देखील सोसायटीच्या सभासदांनी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली आहे. यावेळी हनुमंतरायाला प्रथम पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा करून तसेच हनुमान चालीसा पठण करून मोठ्या भक्तीभावाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे. या प्रसंगी सोसायटीच्या वतीने महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनिकेत सोनवणे यांच्या हस्ते हनुमंतरायाची आरती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राजेंद्र देवळे, सचिन कोतकर, लोहर साहेब, संभाजी अहिरे, सचिन येवले, राजू पवार, अमोल बिघाडे, कळमकर बाबा, शिरोडे बाबा, सोमाजी, अमित बुडुक, सुहास कोल्हे, सागर देवळे, मडकेदाजी, गणेश बुरकुल, संजय इंगळे, सुषमा कोतकर, तारा देवळे, रोहिणी देवळे, कविता अहिरे, सुषमा मडके, रुपाली येवले, आरती पवार, भावना ठाकूर, गुरुकुल्याजी, विमल कांबळे, सत्यभामा इंगळे, विनय मामा, सचिन शेवाळे, अश्विनी खताळे तसेच सोसायटीतील सर्व सभासद बालगोपाळ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.